कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत। जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे काही दहशतवाद्यांनी भारतीय सैनिकांच्या गाड्यांवर तुफान गोळीबार व स्फोट घडवून 44 भारतीय जवानांना शहीद केले। या घटनेची जबाबदारी जैश ए मोहम्मद या संघटनेने स्वीकारली असून या संघटनेच्या म्होरक्या अमर मसूद यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला रंगभूमी चौकात शहरातील मध्यवर्ती भागात फाशी देऊन भारतीय सैनिकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त केला। या प्रसंगी शहर प्रमुख अजित कुलकर्णी म्हणाले की देशाच्या सुरक्षेला धोका पोहोचविणाऱ्या शक्तीचा बिमोड करण्यासाठी केंद्र सरकारने ठोस कारवाई करावी, पाकिस्तानला आणि या आतंकवाद्यांना जशास तसे उत्तर द्यावे। देशातील अनेक तरुण बेरोजगार आहेत, त्यांना सैन्यात भरती करून पाकिस्तानला कायमचा धडा शिकवणे काळाची गरज आहे। जर केंद्र सरकारने भरती जाहीर केल्यास प्रहार संघटनेच्या अनेक तरुण कार्यकर्ते यात सहभागी होऊन देशाची सेवा बजावण्यास तयार आहेत, असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले। भारतीय जनता पार्टी व युतींचे सरकार आल्यापासून पाकिस्तानसह अनेक देशांचे भारतावरील हल्ले वाढले आहे, तर कित्येक सैनिक शहीद देखील झाले। तर सैनिक शहीद झाल्यानंतर त्यांना फक्त आदरांजली देणे हे सरकारचे काम नव्हे। ज्या पद्धतीने समोरचा देश आपल्यावर हल्ले करतो त्याच्या दुप्पट गतीने आपण त्याला धडा शिकवणे गरजेचे असल्याचे असे मत शहर संपर्क प्रमुख जमीर शेख यांनी व्यक्त केले। या प्रसंगी जिल्हा प्रमुख दत्तात्रय म्हस्के, कार्याध्यक्ष खालिद मणियार, उपप्रमुख संभाजी वाघमारे, मुस्ताक शेतसंधी, अयाद शेख, मुदतसर हुंडेकरी, किरण बनसोडे, इब्राहिम जमादार, किरण राठोड, जगन्नाथ बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते। प्रतिनिधी इकबाल अत्तार, कॉमन न्यूज मराठी, सोलापूर।